मित्रांनो, या फुलाबद्दल एक खास गोष्ट सांगितली जाते. म्हणजे या फुलाला जरी तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांचं नाव असलं, तरी या फुलाच्या रचनेमध्ये एका मराठमोळ्या माणसाचा मोठा वाटा आहे. ते मराठमोळ्या माणूस म्हणजे गणपतराव महादेव केंजळे. गणपतराव महादेव केंजळे हे तत्कालीन प्रमुख महत्त्वाचे ठेकेदार होते. त्यांनीच शनिवार वाड्यासमोरील बटाट्या मारुतीचं मंदिर देखील बांधलंय. नमस्कार, गोष्ट पुण्याची आपल्या खास मालिकेत तुमचं स्वागत. मित्रांनो, पुणे हे ऐतिहासिक शहरातल्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक. म्हणजे इथल्या प्रत्येक जागेला, इमारतीला, पेठेला एक वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. असाच एक ऐतिहासिक वारसा दाखवणारा हा पूल. आता या पुलाला तुम्ही मनपाचा पूल, नवा पूल किंवा इतर कुठल्या नावांनी ओळखत असाल, पण याचं खरं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज पूल. आज गोष्ट पुण्याच्या भागामध्ये आपण याच पुलाबद्दलचा सगळा इतिहास जाणून घेणार आहोत. विसाव्या शतकापर्यंत मुठा नदीच्या उजव्या तीरावर पुणे शहर विसावलं होतं. नंतरच्या काळात हळूहळू इथं गर्दी वाढायला सुरुवात झाली. नदीच्या काठावरच वस्ती असल्यानं आता गर्दी वाढल्यानं साथीच्या रोगांची समस्याही वाढू लागली. त्यामुळे आता नदीच्या पलीकडे म्हणजेच डाव्या काठावर शहराचा विस्तार करणं हे गरजेचं झालं. पुढे शहराचा विस्तार वाढला आणि या बाजूलाही लोक राहायला यायला लागली. पण आधीपासून जीवनावश्यक वस्तू, संसाधने यांची प्रमुख केंद्र ही उजव्या बाजूलाच होती. त्यामुळे प्रत्येक वेळी नदी ओलांडणं हे आलं. आणि त्यावेळेस नदी ओलांडण्यासाठी केवळ दोनच पूल होते, एक तर कुंभार वेशीजवळचा दगडी पूल किंवा मग लकडी पूल. त्यामुळे या सगळ्यावर उपाय म्हणून एक नवीन पूल बांधण्याची कल्पना ही पुढे आली. मग काय, 1920 जानेवारी महिन्यातच या पुलाचं काम सुरू झालं आणि 1923 हा पूल बांधून पूर्ण झाला. पुढे 17 सप्टेंबर 1923 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आणि तेव्हापासून लॉईड ब्रिज म्हणून हा पूल ओळखला जाऊ लागला. मित्रांनो, या पुलाबद्दल एक खास गोष्ट सांगितली जाते. म्हणजे या पुलाला जरी तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांचं नाव असलं, तरी या पुलाच्या रचनेमध्ये एका मराठमोळ्या माणसाचा मोठा वाटा आहे. ते मराठमोळ्या माणूस म्हणजे गणपतराव महादेव केंजळे. गणपतराव महादेव केंजळे हे तत्कालीन प्रमुख महत्त्वाचे ठेकेदार होते. त्यांनीच शनिवार वाड्यासमोरील बटाट्या मारुतीचं मंदिर देखील बांधलंय. या पुलाच्या बांधकामाची जबाबदारी केंजळे यांच्याकडे होती. आता एक खास गोष्ट म्हणजे केंजळे हे निरक्षर होते, पण या पुलाचं बांधकाम आणि रचना बघितली तर केंजळे यांचं ज्ञान हे कुठल्याही अभियंत्यापेक्षा मोठं होतं हे आपल्या लक्षात येईल. या पुलाची रचना पाहिली तर आपल्या लक्षात येतं की हा पूल संपूर्ण दगडी बांधकामात बांधण्यात आलाय. त्यासाठी प्रामुख्यानं काळ्या रंगाचा बेसाल्ट वापरला गेलाय. या पुलाच्या रचनेत कमानी आणि बुरुजांसारख्या रचना आहेत. यात जागा पुलावरील जागेसाठी अर्धवर्तुळाकार जागा तयार करतात आणि त्याचा वापर अनेकांना बसण्यासाठीही होतो. प्रत्येक कमानीच्या दोन्ही बाजूला सुंदर फुलांचे आकृतीबंध आपल्याला दिसून येतात. पुलाची मध्यवर्ती कमान ही वेगळी असून ती इतर कमानींपेक्षा किंचित अरुंद आणि टोकदार आहे. ही कमान शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वाराशी साम्य साधणारी असल्याचं मानलं जातं. पुलाच्या दोन्ही बाजूला दगडी पायऱ्या असून खालीच थोरला शेख सल्ला यांचा दर्गा आहे. 1961 पानशेत धरण फुटलं आणि जो पूर आला त्या पुराच्या पाण्यामध्ये हा पूल पाण्याखाली गेला होता. पूर्वी या पुलाच्या सुशोभीकरणासाठी दोन खांब होते असंही म्हणतात. पुढे ते खांब हे संभाजी पार्कमध्ये हलवण्यात आले, पण नंतरच्या काळी म्हणजेच 2009 दुर्दैवानं ते दोन्ही खांबही चोरीला गेले. मित्रांनो, नंतरच्या काळात बांधलेले अनेक पूल पडले सुद्धा, पण सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल आजही दिमाखात उभा आहे.
या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढची गोष्ट पुण्याची मध्ये एका नवीन जागेसह.